सध्या लोक काही खातात आणि टर्फले इथं तिथं टाकत नाहीत तर ती सुद्धा खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगला. स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेल्या स्वातंत्र्याचा रोड आता आर्थर रोड पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्यांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागली आहेत. कौरव पांडवांसारख्या उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत कुणी हल्ली, तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात. आप्त स्वकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. काका भाऊ बाप मामा गुरु कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन. वस्त्रहरण तर नित्याचंच झालंय, पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत. आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरवसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटकालचं मांजर म्हणून जाईल. चिंतन आणि हवा पालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचा. तिथली हवा सुद्धा खूप पालटली आहे. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात. सिंह तर केव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालंय. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राज्य झालेत नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना. टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक नाही, नक्कीच.